आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। आमदार विजयकुमार देशमुख वृद्धांसोबत कॅरम खेळताना दिसून आले आणि यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। ज्येष्ठनागरी विरंगुळा केंद्राच्या लोकार्पणाला उपस्थित असलेले आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त माननीय कारंजे साहेब, या भागातील माजी नगरसेवक कामरजी बोलताले, मुख्यमंत्री व या आमच्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मतदारशेजी व तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माझे पोंडे साहेब उपस्थित असलेले सगळे सन्माननीय पिंपरी महाले असतील किंवा आलेले आपले गुरु साहेब उपस्थित असलेले सगळे सन्माननीय नागरिक खरं तर मी राज्य शासनाचा मी आभार मानतो कारण त्यांनी बंधावे तसं चालावे म्हटलं जात आहे की आपल्या ज्या बजेटच्या ह्याच्यामध्ये त्यांनी म्हणले होते की प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण विरंगुळा केंद्र चालू। मला असं वाटतं की हे विरंगुळा केंद्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज सुरुवात झालेली आहे। या जुन्या या बिल्डिंगला सगळ्या पूर्ण अद्ययावत करून आणि याला पूर्ण याचं सगळे टेबल खुर्च्या फॅन आणि आपल्याला रोज वृत्तपत्र इथं येणार आहे। त्या वृत्तपत्राद्वारे रोज आपण इथं वॉकिंगला आलेले किंवा सकाळी उठून आपले वयस्कर लोक इथे येऊन बसू शकतात आणि त्यांना खेळण्याला कम्युनिटीचे साधन पण आहे। कॅरम आहे, चेस आहे किंवा लुडो आहे, असले अनेक गोष्टीच्याही इथं सगळ्या उपलब्धी आपल्याला या शासनाने करून दिलेल्या आहेत। मी शासनाचा खरंच आपल्या सगळ्याच्या वतीने आभार मानतो। त्याच्याहीपेक्षा मीही सांगतो की आपल्या शेळगीमध्ये शासनाने ज्या पैसे दिलं बजेट दिलं त्याच्यामध्ये बांधून दोन मजली विरंगुळा केंद्र ही बघण्यासारखी आहे। तरी तुम्ही आपण गेलं तर शेळगीमधलं विरंगुळा म्हटलं तर त्याच्यापेक्षा मोठं दोन मजले आहे। म्हणजे आपल्या शासनाने ज्येष्ठ नागरिकांची जी सुविधा देण्यासाठी आरोग्यासाठी तर घेतच घेत आहे, आता त्यांच्या करमणुकीसाठी सकाळी दोन चार तास बसावं, संध्याकाळी दोन चार तास बसावं आणि आपल्याला ज्या वेळ जात नाही किंवा आपल्याला चार लोक बसले की त्यांच्याशी बोलण्यात करण्यात त्यांचा समाधान होतो म्हणून आम्ही विरंगुळा केंद्र चालू केलेलं आहे। आपण सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी याचा फायदा घ्यावा असं मी सगळ्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा शासनाचा आभार मानून लोकसत्ता। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।